डॉक्टर कराड यांचं तडीपार त्वरित रद्द करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा कॉम्रेड आडम मास्तर यांच्या वतीनं देण्यात आलाय. शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल हीन पद्धतीनं वक्तव्य करणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर तसंच सीटूचे कामगार नेते डी एल कराड यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना तडीपारची नोटीस बजावल्याच्या निषेधार्थ, त्याचबरोबर श्रीलंकेमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या निषेधार्थ सोमवार दिनांक 22 एप्रिल रोजी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पूनम गेट समोर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं माजी आमदार नरसय्या आडम तसंच एम एच शेख यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शन करण्यात आली. या प्रसंगी हातात निषेधांचे फलक घेऊन तब्बल 1 तास घोषणाबाजी देखील करण्यात आली. मालेगाव बॉम्बस्फोटातील प्रजाश्री ठाकूर मुर्दाबाद, प्रजाश्री ठाकूर याची उमेदवारी रद्द झालीच पाहिजे, प्रजाश्री ठाकूर याची उमेदवारी रद्द झालीच पाहिजे, प्रजाश्री ठाकूर यांचा जामीन रद्द झालाच पाहिजे. बेताल वक्तव्य करणारा प्रजाश्री ठाकूर मुर्दाबाद, हेमंत करकरे शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणारा प्रजाश्री ठाकूर मुर्दाबाद, शहीद हेमंत करकरे जिंदाबाद, शहीद हेमंत करकरे अमर रहे, शहीद हेमंत करकरे अमर रहे. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रजाश्री ठाकूर यांचा जामीन रद्द झालाच पाहिजे, मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रजाश्री ठाकूर यांचा जामीन रद्द झालाच पाहिजे. आतंकवाद्यांना तिकीट देणारा भाजप सरकार मुर्दाबाद, आतंकवाद्यांना तिकीट देणारा भाजप सरकार मुर्दाबाद, नरेंद्र मोदी होश में आओ, नरेंद्र मोदी की दादागिरी नहीं चलेगी, नरेंद्र मोदी की तानाशाही नहीं चलेगी, आतंकवाद्यांना तिकीट देणारा भाजप सरकार मुर्दाबाद, दरम्यान भारतासारख्या सर्वधर्म समभाव असणाऱ्या देशात कट्टरपंथीयांकडून देशाचे तुकडे करण्याच्या भाषा बोलल्या जात आहेत असं सुद्धा कॉम्रेड आडम मास्तर म्हणाले. ऑल ईस्टरचं सण असताना कोलंबो मध्ये 8 साखळी बॉम्बस्फोट झाले, त्याच्यामध्ये 290 नागरिक ठार झालेले आहेत, 500 नागरिक त्याच्यामध्ये जखमी झालेला आहे. अत्यंत आत्मघातकी हा बॉम्बस्फोट होता. ख्रिश्चन बांधव ईस्टरचा सण साजरा करत असताना त्यांच्यावर अशा पद्धतीनं घाला घालणं हे मानवतेला काळीमा आहे. केवळ भारतातला प्रश्न नसून हा संपूर्ण जगामधला प्रश्न आहे. म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं कोलंबोमध्ये जे साखळी बॉम्बस्फोट झालेला आहे त्याचा तीव्र निषेध करतो. आणि याच्या पाठीमागचे सूत्रधार, याच्या पाठीमागचे जे कटकारस्थान करणारे जे गुन्हेगार असतील त्यांना ताबडतोब तुम्ही अटक करा आणि फासावर न्या अशी आमची मागणी राहणार आहे. आज खरं म्हणलं तर महाराष्ट्रामध्ये आज निषेध दिन ठरवण्याचा, निषेध दिन पाळण्याचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने निर्णय घेतला होता. आपल्याला सगळ्याला कल्पना आहे साध्वी हिनं परवा अशा पद्धतीचं स्टेटमेंट केलं, त्यामुळं शहीद हेमंत करकरे संपूर्ण जनतेला धक्का बसलेला आहे. साध्वी प्रज्ञासिंगनं म्हटलं की मी तुरुंगात गेल्यापासून करकरे मरेपर्यंत मी सुतक पाळणारा, म्हणून तिनं ज्या पाकिस्तानच्या लोकांनी, ज्या अतिरेक्यांनी शहीद हेमंत करकरे, अशोक कामटे यांचं जे हत्या केली, बलिदान त्यांनी देशाकरता दिलं, असं बलिदान देणाऱ्या शहीदांचा अपमान करणं, पूर्णपणे अतिरेक्यांची बाजू घेणं, याला अतिरेक्याला समर्थन करणारं कृत्य आहे. तुमच्याबद्दल हायकोर्ट सुप्रीम कोर्टाने म्हणलेलं आहे अंगावर वण दिसत नाही,
तुम्ही कसं काय या गोष्टीचा आरोप तुम्ही त्या शहीदावर करता? काल दुसरं चमत्कारिक उदाहरण दिलं की 92 बाबरी मशीदच्या पतनाच्या वेळेला मी मशिदीवर चढलं म्हणून अशा पद्धतीची मुलाखत दिली. तर मला आम्हाला माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारावरनं 88 स्वाध्वी पटनासिंगचं जन्म झालं. 4 मुलगी एवढ्या लाखो लोकांमध्ये चढली हास्यास्पद गोष्ट आहे. केवळ या देशामध्ये हिंदुजम आणण्याचा, या देशामध्ये भगवं अतिरेक्यांना संरक्षण देण्याचं काम हे लोक करत आहेत. म्हणून आमची मागणी राहणार आहे, ताबडतोब जामीन रद्द करा. त्यांना दिलेली उमेदवारी त्यांनी ताबडतोब मागे घ्यावं, अन्यथा भोपाळची जनता त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने व्रत घेतलेला आहे. अशा अतिरेकी भगवकरण करणाऱ्या राजनीतीला कडाडून विरोध आम्ही करणार. या महाराष्ट्रामध्ये आमचे सिटूचे अध्यक्ष कामगाराचे नेते डॉक्टर कराड यांना तडीपारची नोटीस द्यावं सरकारने. 2 तडीपार. एका बाजूला तुम्ही कामगार कायद्यामध्ये असे बदल करू लागलात, कामगाराचं जे उरलं सुरलं काय ते काढून घेऊ लागलात, दुसऱ्या बाजूला लढणाऱ्या नेत्यांना तडीपार करू लागला. अरे तडीपार नाही, फासावर चढवा, आम्ही तुमच्या विरुद्ध लढल्याशिवाय सोडणार नाही. म्हणून मी महाराष्ट्र शासनाकडे मागणी करतो, डॉक्टर कराड यांच्यावर जी तडीपारची नोटीस बजावली ती ताबडतोब मागे घ्या, अन्यथा याचे फळ तुम्हाला 29 भोगावे लागतील. या 3 भ्रष्टाकरता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं निषेध दिन पाळण्याकरता या ठिकाणी निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केलेला. श्रीलंकेमध्ये झालेला हल्ला पूर्वनियोजित असून दहशतवादी संघटनांमार्फत तो मुद्दाम ईस्टर डे दिवशी घडवून आणल्याचा आरोप ॲडम मास्तर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. डॉक्टर DL कराड हे नाशिक जिल्ह्यात कामगार आणि शेतकऱ्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढा देत आहेत. प्रस्थापितांविरुद्ध त्यांनी लढा दिला असून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना तडीपार करण्याची नोटीस बजावून त्यांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ ॲडम मास्तरांनी सरकार आणि पोलीस प्रशासन यांच्यावर टीका केली. या प्रसंगी नगरसेविका कामिनी ॲडम, रणशृंगारे, कानेपागोल, नसीमा शेख, नलिनी कलबुर्गी, सुनंदा बल्ला, सिद्धप्पा कलशेट्टी, व्यंकटेश कुंगारी, युसुफ मेजर, रंगप्पा मरेड्डी, सलीम मुल्ला, विल्यम ससाणे, युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी, अशोक बल्ला, वीरेंद्र पद्मा, दाऊद शेख, नरेश दुगाने, किशोर मेहता, बाबू कोकणे, शहाबुद्दीन शेख, अकिल शेख, सिद्दीकी इलियास, आसिफ पठाण, वसीम मुल्ला, रफीक काझी, सनातन म्हेत्रे, अप्पाशा चांगले, विजय हरसुरे यांच्यासह माकपचे कार्यकर्ते उपस्थित होते.